बाबासाहेब आंबेडकर विद्यार्थी संघटनेतर्फे नागपूर विद्यापीठ परिसरात आंदोलन करण्यात आले. भीम आर्मी जिल्हाध्यक्ष अंकित राऊत यांच्या अध्यक्षतेखाली हे आंदोलन करण्यात आले आहे. हे आंदोलन विद्यापीठातील विद्यार्थ्यांसाठी करण्यात आले असून शिक्षणातील खर्च कमी करावा अशी मागणी करण्यात आली आहे. सुमारे 3 महिन्यांपासून विद्यापीठ प्रशासनाने वाढवलेली फी, PhD ची वाढवलेली फी, वसतिगृहांची वाढवण्यात आलेली फी, सोबतच वसतिगृहांमधील काही समस्या, शौचालयातील स्वच्छता, मुलींसाठी वसतिगृह निर्मिती, विद्यापीठाद्वारे काही कोर्स बंद करण्यात आल्यामुळे गरीब विद्यार्थ्यांना YCM किंवा इग्नूकडे वळावं लागत आहे. काही विद्यार्थ्यांकडे पुरेसा पैसा नसतो म्हणून विद्यार्थ्यांचे नुकसान होते. विद्यापीठाचे एक्सटर्नल डिपार्टमेंटमधून दिले जाणारे शिक्षण विद्यापीठाने बंद केल्यामुळे नुकसान होत आहे. याबाबत डॉ बाबासाहेब आंबेडकर विद्यार्थी संघटनेतर्फे विद्यापीठ प्रशासनाला कित्येकदा निवेदनं देण्यात आली पण अद्याप त्यावर कोणताच उपाय काढला गेला नाही. त्यामुळे डॉ बाबासाहेब आंबेडकर विद्यार्थी संघटनेतर्फे आज नागपूर विद्यापीठ परिसरात आंदोलन करण्यात आले आहे. हे आंदोलन जे आम्ही केलेलं आहे ते सर्वप्रथम तर या विद्यापीठाच्याच विद्यार्थ्यांसाठी आहे. महत्त्वाचा विषय असा आहे की आम्ही सुमारे 3 महिन्यापासून विद्यापीठ प्रशासनाने जे घेतलेले निर्णय आहे, जे फी स्ट्रक्चर वाढवलेलं आहे, PhD चं फी स्ट्रक्चर वाढवलेलं आहे, ऍडमिशन करणाऱ्या वसतिगृहाचं फीस वाढवलेलं आहे, सोबत वसतिगृहातील काही समस्या आहे, संडास बाथरूमच्या ज्या अस्वच्छ आहे, त्यानंतर मुलींसाठी वसतिगृह नाही आहे, त्याच्यानंतर या विद्यापीठाअंतर्गत जे 250 रुपयांमध्ये विद्यार्थ्यांना जे एक्सटर्नल स्टुडंट विद्यार्थ्यांना एक BA BCOM आणि MCOM असं PG आणि UGचं एज्युकेशन घेता येत होतं, ते एज्युकेशनचं एक्सटर्नल डिपार्टमेंट सुद्धा विद्यापीठानं बंद केलेलं आहे. आणि अशा या परिस्थितीमध्ये भरपूरशी विद्यार्थी इग्नू आणि YCM कडे जात असतात. गरीब विद्यार्थ्यांकडे 5 ते 6 हजार रुपये नसतात, तर ते विद्यार्थी विद्यापीठाच्या एक्सटर्नल डिपार्टमेंटवर शिकत होते, त्यांचंही एज्युकेशन या विद्यापीठाच्या प्रशासनाने बंद केलेलं आहे. मार्च महिन्यात हा निर्णय घेण्यात आलेला होता. सोबत या विद्यार्थ्यांच्या खूप साऱ्या समस्या आहेत. PhD ची फीस जी आहे ती दुप्पटीने वाढवलेली आहे. विद्यापीठ प्रशासनाला आम्ही 10-10 वेळा निवेदन दिले, त्यांना आम्ही विनंती केली की आमचे हे प्रशासनामार्फत जे तुम्ही जे जाचक निर्णय घेतलेले आहे, जे विद्यार्थ्यांच्या विरोधात, म्हणजे तुम्ही कोरोनाच्या काळापासून विद्यार्थी एकतर पैशामुळे तो एकदम त्याची कंबर ग्रस्त आहे, त्याची कंबर मोडलेली आहे, अशा परिस्थितीमध्ये जर तुम्ही विद्यापीठांच्या फी स्ट्रक्चर वाढत असाल तर ते आमच्या विद्यार्थ्यांच्या हिताचं नाही आहे. याच्या विरोधात आम्ही निवेदन दिले, सर्व संघटनांनी दिले, परंतु विद्यापीठ प्रशासनाने कुठलीही याच्यात कारवाई केलेली नाही. म्हणून आज 19 सप्टेंबरला सर्व विद्यार्थी संघटनेनी आणि बासा सिनेट परिवर्तन पॅनल या वेगवेगळ्या संघटनेनी ते एकत्रित येऊन इतकं मोठं आंदोलन केलेलं आहे. ज्यापर्यंत आम्हाला हे आमचे मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत आमचे इथून ठिय्या आंदोलन राहणार आहे. इथून आम्ही हलणार नाही. आमचं जीवही गेला तरी सुद्धा आम्ही या ठिकाणी आंदोलन करणार आणि आमच्या विद्यार्थ्यांना हक्काने अधिकार मिळवून देणार. VKB News साठी कॅमेरा पर्सन रोशन बोकडेसह ऐश्वर्या शिंदे यांची रिपोर्ट.